ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम महान शक्ति देवताय नमः। मी आणि माझे भक्त कृष्णाने मी भक्त कोणाला म्हणतो, त्यांचे प्रकार कसे असतात, त्यांच्याकडून माझी काय अपेक्षा आहे हे ताईंमार्फत लिहून दिलं। अनन्य भक्तिभावानी जे मला भजतात त्यांचा संपूर्ण भार मी वाहतो, परंतु अनन्य या शब्दाचा अर्थ मात्र अथांग आहे। वरवर पाहता हा तीन अक्षरी शब्द, पण ह्यात त्रैलोक्य भरलेलं आहे। आपल्या जीवनात अनंत अडचणी वरचेवर आपल्याला भेडसावीत असतात, अशा वेळेला आपल्याला कोणाच्या तरी आधाराची गरज असते। आपण भावनाविवश झालेलो असतो, त्या स्थितीत आपण येऊन थांबतो दैवापाशी किंवा देवापाशी। या दोन शब्दात खूपच साम्य आहे। बुद्धिवादी लोक थांबतील ते दैवापाशी आणि श्रद्धावादी लोक थांबतील देवापाशी। एकंदरीतच अज्ञात अशीही स्थानं। दोनही शब्दांचा अर्थ आत्तापर्यंत ठाम शब्दात न मिळालेला असेच हे शब्द। आता माझ्या श्रद्धावान भक्तांचे प्रकार पाहू। पहिला प्रकार म्हणजे केवळ अडचणींच्याच वेळी परब्रह्माला साथ घालणारे। दुसरा प्रकार म्हणजे सतत माझं स्मरण करणारे, आपल्या दैनंदिन कार्यात मग्न राहूनही मला न विसरणारे, सतत माझी आठवण ठेवणारे। आणि तिसरा प्रकार म्हणजे आपला दैनंदिन व्यवहार माझ्याच इच्छेने घडतो आहे, घडणार आहे असं मनोमन मानून पूर्ण श्रद्धा माझ्यावर ठेवून वागणारे माझे भक्त। यामध्ये प्रत्येकाच्या बाबतीत वरील शब्दाचा अर्थ प्रत्येकाला किती प्रमाणात कशा प्रकारे लागू पडतो आणि मी कोणाच्या बाबत किती बांधला जाऊ शकतो हे तुम्हीच ठरवू शकाल। या तीन प्रकारात आपण कुठे बसतो हे जास्त त्याने ठरवावं, म्हणजे मी कोणासाठी किती धावू शकतो हे जास्त त्याला कळेल। अर्थात हे सर्व एका क्षणात घडेल अशी अपेक्षा नसावी। या गोष्टींचा विचार केला तर आपल्या निदर्शनास येईल की व्यवहार आणि मी यांची सांगड सहज घालता येईल। जेवढी ओढ तुमच्याबद्दल समोरच्याला वाटते तेवढीच ओढ तुम्हालाही त्याच्याबद्दल वाटते, कारण प्रत्येकात माझाच अंश असतो। या तीनही प्रकारात आपल्याला आपलं वर्गीकरण करता येईल का? मी काही तुमच्यापासून वेगळा नाही, तुमच्यामध्येच मी वावरतो आहे, म्हणून तुमच्या मनातील आचार विचार मी जाणू शकतो, पण ते केव्हा? मी तुमच्यामध्ये जागतो आहे ही जागृती तुमच्यामध्ये आली तरच हे होऊ शकतं। ही जागृती येण्यासाठी आपली आपल्यावर श्रद्धा असली पाहिजे। आपली आपल्यावर श्रद्धा म्हणजे नेमकं काय ते पण सांगतो। तुम्ही व्यवहारी भाषेत बोलताना म्हणता प्रत्येक कृतीला मन साक्ष असतं। लोकांना फसवता येतं पण मनाला फसवता येत नाही। मनाला साक्षी ठेवून केलेली कृती म्हणजेच स्वतःवरची श्रद्धा। स्वतःवर ठेवलेली श्रद्धा आपल्याला मनशांती देते। इतर कोणतीही गोष्ट तुम्ही विकत घेऊ शकाल, पण मनशांती ही एकच गोष्ट अशी आहे जी तुमची तुमच्यावर नितांत श्रद्धा असल्याशिवाय मिळू शकत नाही। ती मिळवण्यासाठी काय करावं तेही सांगतो। आत्तापर्यंत जे माझे भक्त होऊन गेले त्यांच्यातला मी संपुष्टात आला होता। मी माझं मला हे विसरण्याचं अत्यंत कठीण व्रत या माझ्या भक्तांनी अंगीकारलेलं आणि पारही पाडलेलं असतं। त्यांच्या प्रत्येक श्वासात नाद घुमतो तो माझ्या नामाचा, प्रत्येक कृतीत उतरत असतं ते माझं अस्तित्व असं तो मानतो, आणि प्रत्येक क्षणाक्षणाला जे घडतं ते माझ्या इच्छेनी असंही मानतो। मनाला अशा प्रकारे तयार करण्यासाठी अनेक प्रकारची सुखदुःख टप्पेटोंपे व्यवहारी जीवनातील धक्केबुक्के खावे लागतात। त्यात अनेक वर्षांचा कालावधी जावा लागतो, बऱ्याच अनुभवांच्या वळकट्या बांधाव्या लागतात, सखे सोयरे दुरावतात किंवा लांब करावे लागतात। ह्यालाच व्यवहारी भाषेत ऋणानुबंध असं म्हटलं जातं।
आणि हे सर्व माझ्या इच्छेने घडतं याची जाणीव प्रत्येक क्षणाला ठेवणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे। त्यासाठी मानवाला माझ्या मदतीची अत्यंत गरज असते। मानव जीवन जगत असतो तो तीन तत्वांचा मेळ घालून, एक म्हणजे पिढीजात मिळालेला वारसा, दोन म्हणजे गेल्या जन्मीचं बरं वाईट कर्म, आणि तिसरं म्हणजे या जन्मीची त्याची बरी वाईट वर्तणूक। यापैकी पहिल्या आणि दुसऱ्याच्या बाबत आपल्याला विश्वासच ठेवावा लागतो। आणि तिसरं म्हणजे वर्तमान काळ, तो आरशासारखा आहे। आरशात आपला हसरा चेहरा पाहिला तर तो हसराच दिसतो आणि रडका बघितला तर रडकाच दिसतो। थोडक्यात पेरा तसे उगवेल हाच न्याय असतो। त्यामुळे असं म्हणावंसं वाटतं की माझ्यावर विश्वास ठेवून आपण आपली वाटचाल करू लागलात की घडणारी प्रत्येक गोष्ट ही माझ्याच इच्छेनेच घडते, मी नेहमी सत्याच्या बाजूचाच असतो आणि तुमच्या प्रत्येक कृतीचं योग्य ते फळ योग्य वेळी तुम्हाला देतच असतो ही तुमची खात्री पटली आणि तुम्ही तसे वागू लागलात की मनःशांती तुमच्यापासून लांब नाही। तसं वागायला शिकणं हीच तुमची आयुष्यभराची साधना आहे। श्री कृष्णार्पणमस्तू।